शिवसेना म्हटलं की आपली ओळख एकच जाण कण थर बाळा हाती भगवा हो हो कण थर बाळा हाती भगवा आणि मठ फेकून पुन्हा घेऊ नवी उभारी कावळा कबूतर नाही ही तर गरुडाची भरारी स्वार्थी सळमठ फेकून पुन्हा घेऊ नवी उभारी कावळा कबूतर नाही ही तर गरुडाची भरारी हिम्मत केली आणि जपली या वाघाची शान आज आपण सकाळपासून सुरुवात करतोय की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मतदाराला आपली निशाणी कळली पाहिजे कारण तर निशाणी आपण एवढे वर्ष बोलत आलो भाजपचं कमल कमल आणि महायुतीच्या मुलं आपलं निशाणी आपल्याला आता धनुष्यबाण निशाणी आलेली आहे आणि म्हणून आपण गावामध्ये फिरत असताना मशीनचं चित्र दाखवत असताना आपण सर्वांनी आपले जे निशाणीचे पत्र आहे या सर्वांना आपली निशाणी धनुष्यबाण आहे यावेळी पुरती तर ते आपण सर्वांना समजून सांगावं आणि बाळाजी साहेबांना तिकडे काय होईल किती मतांना येतील आपल्याला काय घेणं देणं नाही आपल्या बूथमध्ये आपण किती मतं जास्त मिळवतो या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी हे सर्व प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून आपल्या इज्जतीसाठी आपल्या साहेबांनी शब्द दिले त्याप्रमाणे आपण जे काम आहे ते आपण सर्वांनी करावं प्रत्येक घरापर्यंत कोणी कुठे गेल्यावर बाई कमल इथे दिसत नाही इथे धनुष्य मानत दिसतो तर कमल मतपेटीवर कमल हा निशाणीच नाही आपल्याकडे त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की धनुष्यबाणाची निशाणी या निवडणुकीपुरती आपल्याला मतदान करायचं आहे आपण सर्व चांगल्या संख्येने उपस्थित राहिला शिवसेना म्हटलं की आपली ओळख एकच जाण कण थर बाळा हाती भगवा हो हो कण थर बाळा हाती भगवा आणि मठ फेकून पुन्हा घेऊ नवी उभारी कावळा कबूतर नाही ही तर गरुडाची भरारी स्वार्थी सळमठ फेकून पुन्हा घेऊ नवी उभारी कावळा कबूतर नाही ही तर गरुडाची भरारी हिम्मत केली आणि जपली या वाघाची शान कणखर बाळा हाती भगवा कणखर बाळा हाती भगवा आणि एकदा चेतवूया मठाली पुन्हा पेटवूया पुन्हा एकदा चेतवूया मठाली पुन्हा पेटवूया
वाजूते टंका जग सारे जिंका विजय शंख फुंका की भान हरू दे नाद घुमुदे नाद घुमुदे नाद घुमुदे राष्ट्र जिंकुया महाराष्ट्र जिंकुया हो दे सिंह गर्जना बोला दी छाती चा खोज काळ्या मातीचा बोला दी छाती चा खोज काळ्या मातीचा आसमंतीने उचला जोश नवाईका उरी भिनू दे ताही दिशा या तुम तुम दे जोश नवाया उरी भिनु दे ताही दिशा या तुम तुम दे बरसू ते आज तोच आवाज ऐकू न हा कहे रान उठू दे फेकून पुन्हा घेऊ नवी उभारी कावळा कबूतर नाही ही तर गरुडाची भरारी स्वार्थी सळमट फेकून पुन्हा घेऊ नवी उभारी कावळा कबूतर नाही ही तर गरुडाची भरारी हिम्मत केली आणि जपली या वाघाची शान आपल्याला सर्वांना माहित आहे की येत्या 13 मे रोजी होणारी लोकसभेची निवडणूक या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला नरेंद्र मोदींनी दिलेला शब्द म्हणजे आपकी बार 405 या 405 मध्ये आपल्याला श्रीरंगाप्पा बारणेकर यांना सुद्धा 401 मध्ये आपल्याला पाठवायचं आहे म्हणून आपल्याला या वलभ गावामधून आपल्याला या पनवेल तालुक्यामधून भरघोस मतांनी श्रीरंगाप्पा बारणे यांना प्रचंड मताधिक्य घेऊन आपल्याला विजयी करायचे आहे आणि यासाठी आपल्याला सर्वांना विनंती करण्यासाठी आपले सन्माननीय आमदार प्रचंडदा ठाकूर साहेब आलेले आहेत. आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशामध्ये जो विकास झाला तो 2014 पासून आज आपण कुठे संपूर्ण देशामध्ये कुठेही गेलात तरी चांगले आपल्याला रस्ते मिळतील सर्व गावावाड्यामध्ये गेला तिथं लाईट मिळेल पाणी मिळेल. पूर्वी ही परिस्थिती नव्हती परंतु नरेंद्र मोदीजींनी जो विकासाचा शब्द दिला होता तो विकासा शब्द या 10 वर्षामध्ये पूर्ण केलेला आहे म्हणून आपल्याला यावेळेला श्रीरंगाप्पा बारणे यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे एवढंच बोलतो आम्ही थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
जिंकुया महाराष्ट्र जिंकुया हो दे सिंह गर्जना बोला दी छाती चा खोज काळ्या मातीचा बोला दी छाती चा खोज काळ्या मातीचा आसमंतीने उचला जोश नवाया उरी भिनू दे ताही दिशा या तुम तुम दे जोश नवाया उरी भिनू दे ताही दिशा या तुम तुम दे बरसू ते आज तोच आवाज ऐकू न हा कहे रान उठू दे निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही टीव्ही बघत असाल, वर्तमानपत्र पाहत असाल आणि आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक खूप मोठं उत्साहाचं वातावरण आहे. जे लोक त्या प्रत्येक राज्यामध्ये सांगतात, जो राम को लाए है हम उनको लाएंगे असं म्हणत देशभरामध्ये मोदीजींच्या पाठीशी लोक उभे आहेत. राम को लाए याचा अर्थ काय? मोदींनी काही देऊळ बनवलेलं नाही, पण देऊळ बनलं पाहिजे याची आपल्या सर्वांच्या मनामध्ये आकांक्षा होती. थोडी थोडकी नाही, 500 वर्षापेक्षा जास्त आपल्या सगळ्यांची श्रद्धा होती. आणि आपल्या घराच्या बाहेर जर पाहुणा आला तर आपल्याला वाईट वाटेल 5 मिनिटं जर त्याच्यासाठी आपण दार बंद केलेलं असलं नाही उघडलं तर. इथे त्या अयोध्येमध्ये तंबूमध्ये प्रभू श्रीरामाला राहावं लागलेलं होतं. अशा वेळेला आपल्या सगळ्या करोडो भाविकांच्या देशवासियांच्या श्रद्धा ज्या प्रभू श्रीरामाच्या चरणी होत्या, त्या प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना त्या देवळात होण्याच्यासाठी मोदीजींनी या ठिकाणी ज्या पद्धतीचे प्रयत्न केले, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच त्या सगळ्याची कल्पना आणि म्हणूनच ते साकार होऊ शकलं. नुसतं साकार नाही होऊ शकलं, ते साकारलं जात असताना त्यावेळेला त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं राजकारण त्याच्यामध्येही केलं गेलं. खरं तर प्रभू श्रीराम म्हणजे आपल्या सगळ्यांचे, सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. पण त्याही कार्यक्रमाला काही लोकांनी सांगितलं आम्ही येणार नाही, काही लोक सहभागी झालेले नाही. अशा पद्धतीच्या काँग्रेसच्या नेत्यांनी या ठिकाणी जेव्हा निरोप दिला तेव्हा देशातल्या अनेक लोकांना दुर्दैव वाटलं. काँग्रेस पक्षाचे खासदार यांनी त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं आम्ही तर त्या कार्यक्रमाला जाणार, उलट तो अयोध्येचा कार्यक्रम 22 जानेवारी झाल्यानंतर त्या काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना आपल्या गावामधल्या मंदिराच्या स्थापनेसाठी बोलवलं. ही भावना एकीकडे देशातल्या लोकांची होती आणि त्याच वेळेला काही लोक सांगत होते की कशाला मंदिर पाहिजे, हॉस्पिटल बनवा. कोणी सांगत होतं शाळा बनवा, हॉस्पिटल शाळा हे सगळंच पाहिजे, पण आमच्या श्रद्धेची जी मंदिरं आहेत ती सुद्धा आम्हाला बनली पाहिजे. आपण त्याशिवाय का आपण अयोध्येला जातो, त्याशिवाय का आपण काशीला जातो, त्याशिवाय का आपण केदारनाथ बद्रीनाथ चारधाम या ठिकाणी जातो, त्याशिवाय का आपण या ठिकाणी उज्जैन आणि अन्य या ठिकाणी ज्योतिर्लिंगांना जातो. आपण जेव्हा वारीला जातो तेव्हा वारीला जात असताना सुद्धा आपल्या मनामध्ये भावना असते की आम्हाला त्या विठ्ठलाच्या या ठिकाणी मूर्तीचं दर्शन नाही झालं, कळस दर्शन झालं तरी चालेल असं मानून येणारे आपल्यापैकी अनेक मंडळी आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा मोदींच्या सरकारनं आळंदीपर्यंत पालखी मार्ग, पुन्हा पंढरपूरपर्यंत पालखी मार्ग, अशा पालखी मार्गांची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. आपण पाहिलं की या सर्व वातावरणामध्ये मोदीजी
रस्त्यांचा विकास करतायत, रेल्वेचा विकास करतायत, अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी या देशामध्ये घडताना पाहतायत. सर्वसामान्य गरीब माणसाच्यासाठी मोदीजी जिथं गॅस सिलेंडर नाही गॅस सिलेंडर देतात, ज्या आया बहिणींच्या साठी शौचालयाची आवश्यकता आहे शौचालय देतात, पक्क घर नाही त्यांना पक्क घर देतायत. ज्या ठिकाणी कोविड आला कोविडच्या मुळे लोकांचं खाणं पिणं बंद झालं त्या ठिकाणी माणशी प्रत्येक रेशन कार्डावरती 5 किलो धान्य द्यायला मोदीजीने सुरुवात केली. अशा पद्धतीनं गोर गरिबांच्या हिताचा विचार करणारं असं ते मोदींचं सरकार आहे आणि त्यामुळे असं मोदींचं सरकार पुन्हा एकदा निवडून आलं पाहिजे या पद्धतीची भावना ठिकठिकाणी व्यक्त केली जाते. आणि अशा वेळेला या देशाच्या पुढच्या 5 वर्षाचा कारभार कोणी करायचा याची निवड करण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला या येणाऱ्या सोमवारी या मावळ मतदारसंघामध्ये मिळाला आहे. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की कुठेतरी चर्चा केल्या जातात मग मुंबई ऊर्जामध्ये काय मग नैनामध्ये काय आणि आणखीन वेगवेगळ्या गोष्टी टॅक्स आणि सगळ्या गोष्टी चर्चा केल्या जातात याच्यासाठी पुढचा काळ आपल्या हातामध्ये आहे. पण ही निवडणूक केंद्रातलं सरकार निवडण्यासाठी आहे. ही निवडणूक आपल्या परिसरामध्ये विकास कामं आली पाहिजेत, पिण्याच्या पाण्यापासून सगळ्या सुविधा आल्या पाहिजेत, तर त्यासाठी निधी जे देऊ शकतं केंद्र सरकार देऊ शकतं, राज्य सरकार देऊ शकतं, महापालिकेच्या पाठीशी केंद्र सरकार राज्य सरकार जर उभं राहायचं असलं तर त्या केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मोदीजींना आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आप्पा बारणेंना या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. आपल्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणातील सर्वसामान्य शेतकरी आहेत, सर्वसामान्य कष्टकरी माणूस आहे, रिक्षावाले अन्य सर्व पद्धतीचे विषय आहेत, मग बसपासून वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयामध्ये सातत्यानं या ठिकाणी आपल्याला वाटतं की या बाबतीमध्ये आमच्या बरोबरीनं या ठिकाणी इथल्या सर्व पक्षांनी राहिलं पाहिजे. पण या पलीकडे जाऊन या देशाचं सरकार निवडत असताना मला असं वाटतं की पुढच्या 5 वर्षामध्ये जशा पद्धतीनं गेल्या 10 वर्षामध्ये काम चाललं, मोदी तर सांगतात की पुढच्या 25 वर्षाचं काम मी पाहतोय, ते 25 वर्षाचं धोरण आखण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला मोदी सरकारच्या पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीची विनंती मी या निमित्तानं आपण सर्वांना करतो. ज्येष्ठ मंडळी आहे, महिला मंडळी आहे, तरुण मंडळी आहे, या प्रत्येकाला या ठिकाणी निश्चितपणानं मला खात्री आहे की मोदीजींनी केलेलं एक ना एक तरी काम हे निश्चितपणानं आवडत असणार. आणि मग आपल्याला मोदीजींना मत द्यायचं तर मोदीजी तर उभे नाहीत आणि त्यामुळे आमचे आपल्या गावाचे भूमिपुत्र महादेव गडगे हे सांगतात की आपची बार 400 पार, हे 400 पार कसं होणार, 400 पार तेव्हा होऊ शकतं ज्यावेळेला इथले खासदार अप्पा बारणे हे या ठिकाणी पुन्हा एकदा निवडून येतील. त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण, हे धनुष्यबाण निशाणी समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेवाली गावामध्ये माननीय पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचे इथे आगमन झाल्यामुळं सर्व नेवाली ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं प्रथम हार्दिक स्वागत करतो. येणाऱ्या कालामध्ये आपण आता 13 तारखेला जो इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपले मावळचे खासदार पहिले सुद्धा होते आणि आता याच्या नंतर सुद्धा 100% होणार, कारण की खात्री आहे पहिले तर 1.5-2 लाख मताने होणार होते परंतु आता 3-1 लाख मत पार करायचं आपल्याला. जास्तीत जास्त मतदान बाहेर कसं काढायचं या यंग पिढीला सांगतो की येत्या 13 तारखेला जास्तीत जास्त मतदार आपला बूथवर कसा येईल आणि मतदार बूथवर आल्यानंतर मत टाकण्यासाठी आपल्या शाळेमध्ये कसं जाईल याचा जास्त प्रयत्न करूया. आणि जिथे आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आहेत तिथं लीडचा विषयच नाही, कारण की हाच परत पनवेलमध्ये एवढी कामं केलेली आहेत की काम बोलतो, माणूस सांगायची गरजच नाही. आमदार साहेब जरी इलेक्शनला बाहेर नाही पडले तरी नावाने त्यांच्या मतं पडतील एवढं त्यांचं कार्य पनवेलमध्ये. आज आमच्या गावामध्ये आल्यामुळं आज बरं वाटलं, प्रत्येक वेळी ते गावामध्ये येतात, कुठली कोणाचं दुःख असो कोणाचं सुख असो असे माणसाला 100% प्राधान्य देणं हा आपला सर्व गावकऱ्यांचा आणि इथं आलेल्या सर्वांच्या पाहुण्याचं मी हार्दिक अभिनंदन करतो. ऐकून हा कहे रान उठू दे.
की येत्या 13 तारखेला लोकसभेचं मतदान होणार आहे. आपले महायुतीचे उमेदवार श्रीरंग आपटे बारवे हे या मावळ लोकसभेतून उमेदवार उभे. या मावळ लोकसभेचा उमेदवार बघता 25 लाखाच्या घरातला हा मतदानाचा एवढा मोठा मतदारसंघ आहे. सर्व घरापर्यंत आपला बाळासाहेब उमेदवार आपले पोहोचू शकत नाही, पण परंतु त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून इथे आम्ही सर्व कार्यकर्ते आपले पनवेलचे कार्यसर्व आमदार प्रशांत ठाकूर साहेब आज त्यांच्या प्रचारार्थ इथे आपल्या गावात आलेले आहेत. आणि त्याचबरोबरीने अभिषेक भगतसाहेब आज इथे आपल्या प्रचारार्थ आहेत. आपण दिलेली पत्रकं ही आपण घराघरात पोहोचवली असतीलच, परंतु आपण सर्वांना सांगायचं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आपण जर विजयी करायचं असेल, यांना जर पुन्हा पंतप्रधानपदी बसवायचं असेल, तर आपल्याला आपले लोकसभेचे जे उमेदवार आहेत आप्पा बारणे यांना आपल्याला खासदार म्हणून निवडून द्यायचं आहे. कारण त्यांचं मत हे मोदींना मत जाणार आहे आणि श्रीरंग आप्पा बारणेंना मत म्हणजेच प्रशांतदादांना मत आहे, श्रीरंग आप्पा बारणेंना मत म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांना मत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जे ते सर्व तरुण मंडळी आहेत आपण आता आपल्या समोरच कॉलनीचा हा विस्तार होत आहे, कॉलनीत मध्ये आपण प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन आपली निशाणी पर्यंत सर्वप्रथम आपल्याला सांगायचे आहे की शिवसेना चे उमेदवार आहे, महायुतीचे उमेदवार आहेत आणि धनुष्य निशाणी हीच कमलाची निशाणी आहे, ही नरेंद्र मोदींची निशाणी, हे आपण सर्वांना पटवून दिलं पाहिजे. आणि आपण काही सांगतात की आप्पा बाळासाहेब इथे येत नाहीत दिसत नाहीत, परंतु आपल्याला सांगू इच्छितो की आप्पा बाळासाहेब यांच्या काजळ निधीतून या हरिग्राम गावासाठी स्मशानभूमीसाठी 10 लाखांचा निधी इथे मंजूर झाला आहे, काम इथे झालेलं सुद्धा आहे. म्हणून त्यांना सांगू इच्छितो की आप्पा बाळासाहेबच्या माध्यमातून भरपूर अशी कामं या पनवेल तालुक्यात सुजले. तसेच आपल्या पनवेलचे कार्यसंघ आमदार यांच्या नेतृत्वात काल प्रत्येक गावागावात खेडोपाड्यात हे काम होतच असतं आणि चालूच आहेत. कित्येक कोट्यावधीचे निधी या हरिग्राम गावासाठी सुद्धा या विभागासाठी आमदार प्रशांत ठाकूर साहेबच्या निधीतून मिळालेला आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की येत्या 13 तारखेला हरिग्राममधून सर्वात जास्त अशी लीड ही आपल्या पर्यंत कशी भेटेल यासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज व्हायचं आहे. सर्व ग्रामस्थ युवा वर्ग माझ्या महिला भगिनी, आपण आपल्या मनामध्ये एक पक्का निश्चय करायचा आहे की आपली बाळासाहेबांची निशाणी आहे ती धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबण्यासाठी आपण 13 तारखेपर्यंत अहोरात्र आपण इथे काम करायचंय. आपल्या गावामध्ये आमदार साहेब आले त्याबद्दल आपल्या गावाच्या वतीने साहेबांचं आणि सर्व प्रमुख मान्यवरांचं आभार मानतो. जग सारे जिंका विजय शंख फुंका की भान हरू दे नाद घुमू 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 दे. राष्ट्र जिंकूया महाराष्ट्र जिंकूया हो दे सिंह गर्जना बोला दी छातीचा खोज काळ्या मातीचा बोला दी छातीचा खोज काळ्या मातीचा आसमंतीने उचला जोश नवाईखा उरी भिनू दे ताही दिशा या तुम तुम दे जोश नवाया उरी भिनू दे ताही दिशा या तुम तुम दे बरसू ते आज तोच आवाज ऐकून हा कहे रान उठू दे. आज आपल्याला ही निवडणूक आलेली आहे, 2024 निवडणूक आहे. आपल्याला जास्तीत जास्त मोदी सरकार मोदीला मोदी साहेबांना निवडून आणायला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. कारण मोदी सरांनी मोदी साहेबांनी आपल्या जगामध्ये एक नाव कमवलंय आणि जगामध्ये भारताचा नाव आपल्या जगामध्ये आहे. त्यासाठी आपण मोदी साहेबांना जास्तीत जास्त मतदान देऊन आज आपला जसा उमेदवार शिवसेनेचा आहे बारणे साहेब, परंतु बारणेचं मत आहे आपल्यालाच मिळणार आहे, भाजपलाच मिळणार आहे, मोदी सरांना मिळणार आहे.
त्याच्यासाठी आपण बांगडे साहेबांना धनुष्यावर शिक्का मारूनची जास्तीत जास्त संख्येने मतदान होईल हे बघून आपण मतदान करावं आणि आपल्या मोदी मोदी सरांना निवडून आणावा ही माझी विनंती. जय हिंद जय महाराष्ट्र. जळमट फेकून पुन्हा घेऊ नवी उभारी कावळा कबूतर नाही ही तर गरुडाची भरारी. स्वार्थी जळमट फेकून पुन्हा घेऊ नवी उभारी कावळा कबूतर नाही ही तर गरुडाची भरारी. हिम्मत केली आणि जप